अच्छा कसे झोपले चाया 7 वाजलेत उठा हा नवीन मेंबर आहे हाय की काय फक्त अंगावर काढलेलं ते परत घ्यायचं दिसतंय जागा आहे मित्र चला तुला उठव जो कव आहे ना त्याचा पूर्ण व्यवस्थित एक्सपिरियन्स पूर्ण बघायला तुम्हाला ह्या साईडनीच भेटतो. सो आता जो कडा आतमध्ये कव झालेला आहे तो बघायला आपण इकडे आलोय. मित्रांनो कोकण कड्यावरून आम्ही निघालो तारामतीकडे. तारामती शिखरवर जायला 2 रस्ते आहेत. एक केदारेश्वर मंदिर आहे तिकडनं एक रस्ता आणि कोकण कड्यावरनं डायरेक्ट एक रस्ता आहे. सो आता पहिला प्लॅन होता की पहिलं केदारेश्वरकडे जावं कारण पाणी नव्हतं. मग तिकडनं तारामती करून मग खाली उतरावं ते डबल राऊंड होणार. मग आता इकडनं डायरेक्ट केदारेश्वर मंदिराच्या इथे उतरायला निघायचं. बघू आज किती वेळ लागतो किती वेळ जातो आपला. झाडी बघा केवढी आहे. असं करा तुम्ही आला तिकडे की कोकण कड्याला जावं. पहिलं कोकण कड्याला त्या दिवस स्टे करा आणि दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला उठून कोकण कड्याच्या साईडने तारामती शिखर क्लाइम करा आणि दुसऱ्या एंडने उतरा. म्हणजे तुमचे दोन्ही रूट एकाच ह्याच्यामध्ये कम्प्लीट होऊन जातील. मित्रांनो हा जो दुसरा रूट आहे जो डायरेक्ट केदारेश्वर मंदिराच्या इकडे निघतो
त्या रूटनी रास्ता जो आहे तो खूप इझी आहे, म्हणजे फक्त एंडिंगला एक दोन रॉक पॅच छोटेसे तुम्ही इझिली करू शकता, असं काही नाही की त्यामध्ये जास्त असं तुम्हाला टास्क काय आहे रिस्की काय असं नाही, ते तुम्ही करू शकता इझिली. बाकी हा पूर्ण जो रस्ता आहे तो जंगल रस्ता आहे तो, आणि लगेच तुम्ही खाली पोहोचाल, जास्त वेळ नाही लागत ह्या रस्त्याने ॲज कम्पेअर टू तो दुसरावाला रस्ता. मित्रांनो हे बघा, हे हॉटेल आहे, इकडं तुम्ही येता तेव्हा त्याच्या बाजूनेच रस्ता आहे तुम्हाला वरती जायला. बाकीच्यांना शोधूया, सर्व अगोदर उतरले होते खाली. मित्रांनो आता चाललो आहे गोव्यामध्ये, ज्या गणेश गोव्यात दोन ज्या मोठ्या मोठ्या गोवा आहेत त्या, इथेही तुम्ही स्टे करू शकता या गोव्यांमध्ये, असं काही नाही, गोवा चांगलं आहे. फक्त एवढंच आहे, थंडीसाठी काहीतरी घेऊन या. मंदिराकडे तोंड करून तुम्ही उभे राहाल की उजव्या हाताला, डाव्या हाताला सॉरी, सरळ वरती यायचं. मित्रांनो ही एक गुफा आहे, आतमध्ये येते छोटस, आणि याच्या बाजूला एक गुफा आहे, आता तिकडे जाऊ आपण. ही पहा मित्रांनो ही दुसरी गुफा, पण मोठी अशी, इथे तुम्ही झोपू शकता या गुफेमध्ये, स्वच्छ गुफा आहे. लोक फक्त ते म्हणजे ज्यांच्याकडे टेंट वगैरे नसतात वगैरे असे, ते इथे झोपण्यासाठीच वापरतात, सो त्यामुळे गुफा खूप चांगली म्हणजे परिस्थितीमध्ये स्वच्छ वगैरे आहे. मित्रांनो त्या दोन गुफांच्या पुढे पण अजून खूप साऱ्या गुफा आहेत, ह्या इथे एक आहे, तिकडे खाली पण आहेत खूप साऱ्या, जाऊन बघू आपण. मित्रांनो केदारेश्वराची गुफा जस्ट हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या खालच्या साईडला आहे, राईट साईडला, आणि त्या ज्या दुसऱ्या गणेश गुफा आहेत त्या सर्व लेफ्ट साईडला. मित्रांनो हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर आहे, बघा. मित्रांनो चला फायनली आता हरिश्चंद्रगडावरून गडउतार करायची वेळ झाली आहे, आता जाऊ. 3 तासाचा साधारण 2 तासाचा रूट आहे, आता ह्या वेळेस किती वेळ लागतो बघूया.